नमस्कार, मी अजय परचुरे. सेलिब्रिटी लाईव्हमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शुक्रवार आलेला आहे आणि आता सेलिब्रिटी लाईव्हमध्ये कोण आहे याची तुम्हालासुद्धा उत्सुकता आहे, कारण आपल्या बरोबर आहे कॉफी आणि बरंच काही गप्पा मारायला आपल्यासोबत आलेली आहे अभिनेत्री नेहा महाजन. ही काय कॉफी आणि बरंच काही तिची ओळख नाही, कारण तिचे अनेक सिनेमे गाजलेले आहेत, पण त्यातला हा एक हायेस्ट असा म्हणावा किंवा खूप गाजलेला सिनेमा, किंवा त्या सिनेमातली तिची भूमिका खूप गाजलेली होती. तर नेहा आपल्यासोबत आज आहे. पुढचा तासभर तुम्हाला जिला प्रश्न विचारायचे असतील, तिच्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल, तर नक्की फोन करा. आमचा फोन नंबर नोट करून घ्या, आपल्या स्क्रीनवर असेल 0226111240. परत एकदा सांगतो 0226111240. फटाफट फोन करा. नेहा तयार आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी. तर नेहा, थँक्स टू आलीस. आणि खूप बरं वाटतंय की एक अशी अभिनेत्री की जिची सुरुवात इंग्लिश सिनेमापासून झाली आहे, पण मराठीमध्ये सुद्धा तू जे सिनेमे केलेस ते माझ्या मते तरी तू वेगळ्या धाटणीचे सिनेमे केलेस, तू वेगळ्या भूमिकांचे सिनेमे केलेस. तुला काय वाटतं, तुझ्या करिअरबद्दल तू काय म्हणशील? आर यू सॅटिस्फाय? माझ्या करिअरची आत्ता तर सुरुवात आहे माझ्या मते. आणि खरं तर इंग्लिश सिनेमापासून नाही झाली माझ्या करिअरची सुरुवात. मी आपण एक इंग्लिश म्हणू वाटलं असं नाही. अरे, मी माझा जो पहिला सिनेमा होता त्या सिनेमाचं नाव आहे बेवक्त बारिश, जो सुमित्रा भावे सुनील सुकथनकर यांनी डिरेक्ट केला. आणि तेव्हा मी नुकतीच माझी 12वी संपून झाली होती आणि मी फर्ग्युसन मध्ये ऍडमिशन घेतली होती बीए करण्यासाठी. आणि मी नाटक बघायला गेले होते आणि नाटक बघत असताना सुमित्रा मावशी माझ्या शेजारी होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की उद्या घरी ये बर का, कारण बाबा आणि सुमित्रा मावशी एकमेकांना ओळखतही होते. त्यामुळे तशी माझी पहिली फिल्म बेवक्त बारिश होती. आणि नंतर एम ए संपेपर्यंत तसं मी अनेक गोष्टी करत होते. मी म्हणजे एम ए करत होते, मी सतारी शिकते, सतार शिकतही होते, मला ज्या फिल्म्स मिळत होत्या त्या फिल्म्स करत होते. पण एम ए झाल्यानंतर मी असं ठरवलं की आता फुल फ्लेजेड ऍक्टिंग करायचं, कारण दिस इज व्हॉट आय लव्ह. आणि सिनेमाबद्दल मला पहिल्यापासूनच आकर्षण होतं, त्यामुळे एकूण सिनेमात आपण काहीतरी छान करायचं असं मी ठरवलं. आणि त्यामुळे एम ए नंतर आता मी. पण तुझं घरातलं वातावरण संगीतमय आणि अशा वातावरणात त्याच्यातलं पुणे, पुण्यामध्ये नाटक खूप चालतं, किंवा पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, अशा वातावरणात वाढताना तुला असं कुठे वाटत होतं की बाबा आपण हे अभिनेत्री व्हावं, किंवा अरे आपण सतार करूया, आपण आपण म्युझिक मध्ये बाबांबरोबर कंटिन्यू करूया? अजूनही वाटतं. तू करतेस, कारण तुझं आता महाराष्ट्राला सगळं टॅलेंट कळलं त्या दिवशी तू ते चला हवा येऊ द्यामध्ये ते सतारवदन केलंस, पण ते तू आधीपासून करतेस. पण तुला स्वतःला असं कधी वाटलं, किंवा तुला असं वाटतं की वाटलं की बाबा हे माझ्यातले गुण आहेत हे स्क्रीनवरती येऊ शकतात? खरं माझ्या घरातलं वातावरण फक्त संगीतमय आहे असं नाही, संगीतमय अर्थातच आहे. आणि पण माझी आई इंग्लिश लिटरेचरची प्राध्यापिका आहे, त्यामुळे ती लहानपणापासून आम्हाला पुस्तकं वाचून दाखवणं, एकूण थिएटर आणि शेक्सपियर बी आणि नाटकांबद्दल चर्चा होणं असंही एक वातावरण आमच्या घरात होतं. आणि सगळेच जण म्हणजे प्रत्येकाच्या आमच्या घरातल्या लोकांच्या एक आवडतं पुस्तक, आवडता लेखक असं कोणी ना कोणीतरी असायचं, गोष्टी सतत सांगितल्या जायच्या. त्यामुळे मला असं वाटतं की शाळेत असताना ऍक्च्युली एक गमतीचा पण एक म्हणजे खूप छान मला वाटतं माझ्या शाळेबद्दल आणि तळेगाव बद्दल की आमचं छोटं तेव्हा छोटं गाव होतं, आता तळेगाव बदललंय, पण आमची एकमेव तिथे माझ्या आजोबांनी सुरू केलेली एकमेव मला वाटतं एक का दोन इंग्लिश मिडियम शाळा होत्या. आणि आम्हाला प्रचंड मोकळी कसायची की तुम्हाला काय करावं असं वाटतंय तुम्ही, म्हणजे आम्ही शिक्षणाच्या खेरीज एकूण नाटक बसवणं, नाटक करणं असं आम्हाला खूप मोकळी कसायची. आणि तेव्हा सुद्धा आम्ही असं ठरवायचो की एक लाईन तुम्ही कोणाला तरी सांगायचो की एक लाईन आम्हाला तुम्ही सांगा आणि त्या लाईनवर आम्ही अख्खं नाटक बसवून दाखवू असं. त्यामुळे त्या तळेगावच्या वातावरणात, मग आमच्या कॉलनीत खूप गणेशोत्सव वगैरे असं कॉलनी जे असे एकत्र उत्सव साजरे व्हायचे तेव्हा सुद्धा आम्ही सगळेजण मिळून काहीतरी नाटक बसवणं, काहीतरी करणं, असं काहीतरी स्वतः बसून काहीतरी करणं. आणि ते नुसतं कोणाचं तरी बघून करायचं नाही, तर आपलं आपलं सगळं लिहायचं, आपलं आपलं सगळं करायचं. त्यामुळे कुठेतरी तळेगाव हे सगळं वातावरण असं असल्यामुळे मला एवढं नक्की माहिती होतं की मला काहीतरी आर्टिस्टिक करायचंय, म्हणजे आर्ट्समध्ये करायचंय. सो 12वी 10वी नंतर मला जेव्हा विचारलं की आता तू काय करणार आहेस, मला बरे मार्क पडले होते, त्यामुळे सायन्स इंजिनिअरिंग अर्थातच असं एक होतं. पण मला तेव्हा परत आई बाबांनी मला असं सांगितलं की तू तुझा वेळ घे आणि तुला खरंच मनापासून काय करायचंय हे तू ठरव.
मग तेव्हा मी खूप लोकांना भेटले, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांनी काय केलंय. मग कोणी एक सुनील गानू म्हणून, सुनील काका फ्रेंच हे करत होता, त्याच्याशी बोलले, असं खूप लोकांशी बोलले. आणि मी तेव्हा माझं स्वप्न होतं की मी इनफॅक्ट जर्नलिझम करायचं किंवा असं सगळं होतं. पण फ्रेश चेहरा मिळाला असतो जर्नलिस्ट. पण नाही, ठीक आहे, तू ते नाही केलंस आणि तू तू चांगल्या चांगल्या फिल्म्स केल्यास ते आम्हाला बघायला मिळाला. तू आता लोणावळ्याचा विषय काढलास आणि बघ कसा योग आहे. पहिला फोन जवळचा कर्जतवरनं आलेला. बाळासाहेब गोरपडे बोलतात कर्जतवरनं. विचारा बाळासाहेब, तुम्हाला काय विचारायचं आहे? हा मॅडम, तुमचा पहिला सिनेमा कोणता? माझा पहिला सिनेमा आताच मी सांगितलं, बेवक्त बारिश नावाचा सिनेमा मी केला, जो राजस्थानी होता. काय त्यांनी तुम्ही कधीपासून सुरुवात केलीस? त्यांचा पहिला सिनेमा कुठला होता ते तू सांगितलंस, पण तू कधीपासून खऱ्या अर्थाने सुरुवात केलीस हेही पण मला वाटतं तू सांगितलंस. पण थोडस मी त्यांना जोडून तो प्रश्न विचारतो की म्हणजे बेवक बारिश तू म्हणालीस, पण तेव्हाचा तुला असं वाटत होतं की एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे मुळात कसं असतं की बेबी असतं जेव्हा, त्याला असं वाटत असतं की अरे हे काय सगळं नवीन नवीन आहे माझ्यासाठी, किंवा तुला हा म्हणजे एक्सपिरियन्स कसा होता मुळात? कारण एकतर सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर ही खूपच म्हणजे अशी अशी दोन नावं आहेत की जी जे करतील ते खूप उत्तम करतील. तर अशा माणसांक समोर तुझी सुरुवात झाली ह्याचं पण तुला एक बरं वाटतं की हा सुरुवात झाली, काही चुका असतील तर कळतील तरी मुळात सुरुवात झाली ह्याचं मला खरंच म्हणजे अजूनही मला खूप ग्रेटफुल वाटतं. कारण तेव्हा मला आपण सिनेमा करतोय, आपण नेमकं काय करतोय हे ते झाल्यानंतर कदाचित माझ्या डोक्यात असं येत होतं की आपण काय केलं. कारण की तेव्हा मी गेले होते आणि सुमित्रा मावशींची नेहमीची एक खूप छान पद्धत आहे की त्या गावात जायचं जिथे आम्ही शूट करतोय आणि तिथे ते सगळं गाव भटकायचं. कोणा कोणी आपल्या बरोबरचे ऍक्टर्स किंवा मावशी स्वतः असतात, सुनील काका स्वतः असतो. आम्ही चक सांबरी नावाच्या गावात शूट करत होतो राजस्थानमध्ये भरतपूरच्या जवळ. त्यामुळे आम्ही एक 3-4 दिवस आधी गेलो आणि तिथे सगळं तो पुष्कर मेळ्याचे दिवस होते. पुष्कर मेळा, तिकडचं गाव, हे सगळं आम्ही हिंडलो आणि तिकडच्याच दुकानातून तिकडचीच साडी नेसून त्या सगळ्या मुलींबरोबर मी तिथे बराच वेळ थांबायचे. हा अगदी. आणि साडी पण नाही ऍक्च्युली, ती असा एक स्कर्ट आणि असा एक कॉलरचा ब्लाऊज आणि पदर असं ते असायचं. आणि मावशी मला खूप सांगायच्या की तुझ्या खरं म्हणजे त्या ऍक्टिंग ट्रिक्स आहेत त्या मी नाही सांगायला पाहिजे, पण मावशींनी मला खूप त्यांच्या जवळ बसून की आता आपण काय करतोय, तुझ्या मनात काय चाललं पाहिजे, मग तुझ्या मनात चाललंय ते डोळ्यात दिसलं पाहिजे, ते प्रत्येक वेळेस बाकीचं नाही असलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी मला मावशी सांगायच्या. आणि कदाचित मला तेव्हा असं आत्ता मला वाटतं की माझी पहिली फिल्म किती किती लेवल्स वरती चांगली होती. म्हणजे मला पहिल्यांदा कॅमेरा फेस करणं, मावशींसारख्या व्यक्तींबरोबर काम करायला मिळणं, सो इट्स रिअली. हा पहिला एक्सपिरियन्स तुझा खूप महत्वाचा होता. आपण पुढचा फोन घेऊया आलेला. रवींद्र कुडाळकर पुण्यातनं बोलतायत. रवींद्र विचारा, तुम्हाला काय विचारायचं? हा नेहा महाजन मॅडम नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हाला जे पाहिलं ते हवाई उद्याच्या सेटवर तुमचं 19 संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व आणि अभिनय खरंच प्रभावी निश्चित आहे. आणि तुम्ही एक बुद्धिमान आणि हुशार अभिनेत्री आहात, तुम्हाला भवितव्य खूप चांगलं आहे. हा माझा शुभाशीर्वाद तुम्हाला आहे नेहाजी. माझे दोन प्रश्न आहेत तुम्हाला. पहिला प्रश्न असा आहे की अभिनयामध्ये सर्जनशील, इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह इतरांपेक्षा वेगळं द्यायचा प्रयत्न कसा करता तुम्ही? कारण माहिती आहे तुम्हाला या क्षेत्रामध्ये अतिशय कॉम्पिटिशन आहे, रिस्कही आहे, अनिश्चित असं क्षेत्र आहे. आणि दुसरा प्रश्न असा की तुम्ही लवकर प्रसिद्धी झोतात आलेला आहात, तर तुम्ही ग्लॅमर कडे कसं पाहता? धन्यवाद. वाव, किती छान प्रश्न आहे. थँक्यू सो मच. प्रश्न आहे, काय प्रश्न आहे? वाव. पहिला प्रश्न होता की तू म्हणजे इनोव्हेटिव्ह राहावं लागतं या सगळ्या. मला खरं असं वाटतं की ऍक्टर म्हणून काही मर्यादा असतात. म्हणजे ऍक्टर शेवटी लिहित नसतो किंवा सिनेमा डिरेक्ट करत नसतो. ऍक्टरकडे स्क्रिप्ट्स येतात, आम्ही त्या पडताळून कोणाबरोबर काम करतोय हे सगळं असतं. त्यामुळे आलेल्या स्क्रिप्ट्सपैकी एक आपली चाळणी असते की कुठला सिनेमा करावा असा वाटतोय. त्याची सुद्धा अनेक हे असतात की म्हणजे लोक कोण आहेत, मग माझा रोल काय आहे. त्यामुळे इट्स अ कॉम्प्लिमेंट. थँक्यू सो मच की त्यांना असं वाटतं की मी काहीतरी इनोव्हेटिव्ह करते. आणि दुसरं म्हणतात की तुम्ही एकदा हिट झालात किंवा तुम्ही या ग्लॅमर मध्ये आला, तुम्ही या ग्लॅमर कडे कसं बघता? म्हणजे मी खरं
मी ग्लॅमरच्या बाबतीत बराच असा विचार करते की नेमकं ग्लॅमर म्हणजे काय हे आपण कितपत समजतो किंवा असं मी सुद्धा शोधत आहे. कारण मला आठवतं एक निळकंठ मास्टरच्या म्युझिक लॉन्चच्या वेळेस कोणीतरी म्हणलं होतं की नेहाची खूप डिग्लॅम भूमिका, आणि मी म्हणलं होतं की नॉट रिअली, यशोदा वॉज नॉट असं. त्यामुळे ग्लॅमरस म्हणजे नेमकं काय? ग्लॅमरस म्हणजे झगझगाट का, किंवा ग्लॅमरस म्हणजे लिपस्टिक आणि नाईस क्लोथ्स? तर आय डोंट थिंक सो. मला असं वाटतं की ग्लॅमर म्हणजे जसं खूप चांदण्या आकाशात दिसल्यावर काहीतरी मस्त वाटतं, मॅग्निफिसंट वाटतं, किंवा जे साधं सरळ नाही आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी मॅजिक आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी जादू आहे, मला असं वाटतं की ग्लॅमर ते असतं. त्यामुळे ते कुठे सापडतं मी शोधातच आहे. पण तुम्ही त्याचं काही व्याख्या केलं तरी पण प्रेक्षकांसाठी तुम्ही ग्लॅमरस असता, तुम्ही त्याच्या व्याख्या ठरवू शकत नाही कारण तुम्ही लोकांसमोर आलेला असता आणि लोक तुम्हाला ग्लॅमरस ठरवतात. त्यामुळे त्यांचा हा प्रश्न की तुम्ही ग्लॅमरकडे कसं बघता. आणि ठीक आहे, प्रत्येकाची प्रत्येक स्टारची किंवा प्रत्येक माणसाची आपल्याप्रमाणे व्याख्या असते. आपण पुढचा फोन घेऊया. हिंगोलीवरनं गजानन मोरे बोलत आहेत. गजानन, विचारा, तुम्हाला काय विचारायचं आहे? नमस्कार नेहा मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न आहे की तुम्हाला कोणतं गाणं आवडतं जास्त? मला कोणतं गाणं जास्त आवडतं? मला लगेच माझ्या मनात येते एक गजल आहे जी मला गाणं म्हणायला गाणं म्हण असं म्हणल्यावर माझ्या डोक्यात तीच गजल येते. गाणं म्हटलं तरी काय हरकत नाही. ती आज जाने की जिद न करो ना ची एक फरीदा खानची गजल आहे. ती मी म्हणू शकते म्हणून माझ्या डोक्यात ते लगेच आलं. पण नाहीतर किशोरी ताईंचा भूप, किशोरी ताईंचा यमन, असं मला गाणीपेक्षा मला संगीत अशा प्रकारचं खूप आवडतं. अशा प्रकारचं आवडतं. आपण पुढचा फोन घेऊया. नाशिकवरनं अंकिता कांबळे बोलतात. अंकिता, विचारा, तुम्हाला काय विचारायचं? हॅलो, मी नाशिकहून अंकिता बोलतीये. हाय अंकिता. हाय नेहा. तुमचा कॉफी आणि बरच काही हा पिक्चर पाहिला तर मला त्यात तुमची भूमिका खूप आवडली. थँक्स. हाय, तर मी तुमचा पिक्चर पाहिला कॉफी आणि बरच काही, त्यातली तुमची भूमिका खूप आवडली मला. थँक्स अ लॉट. ओके, सो तुमची आता अपकमिंग फिल्म कुठली आहे मराठी फिल्म मध्ये? आता माझ्या दोन मराठी आणि एक हिंदी फिल्म यावर्षी रिलीज झाली. प्रश्न विचारायचा होता, मलाच विचारायचं होतं, तिने विचारून टाकलं. थँक्स संगीता. तर एका फिल्मचं नाव आहे TTMM, दुसऱ्या फिल्मचं नाव अजून निश्चित केलं नाही आहे, मांजरेकरांची फिल्म आहे, आणि तिसरी फिल्म जी आहे त्या मांजरेकरांची फिल्म आहे, त्यामुळे जरा जपूनच बोलावं लागतं. आणि तिसरी फिल्म, त्या तिसऱ्या फिल्मचं नाव आहे गाव, आणि ती हिंदी फिल्म आहे. या फिल्म बद्दल आपण जरा नंतर सविस्तरने बोलू, पण तिने जो पहिला विषय काढला कॉफी आणि बरच काही, या कॉफी आणि बरच काहीने तुमच्या प्रत्येकाला, म्हणजे फक्त नेहालाच नाही तर या सिनेमातल्या प्रत्येकाला बरच काही दिलंय. म्हणजे तो सिनेमा जेव्हा सुरुवातीला जेव्हा ट्रेलर आला किंवा हे आला तेव्हा इतका गाजला नसेल, पण तो त्याच्यानंतर त्याची ट्रीटमेंट, त्यातला विषय, तुमचा सगळ्यांचा अभिनय, तुझ्यासाठी कॉफी आणि बरच काही हा एक टर्न पॉइंट आहे असं तुला वाटतं? हो, अगदीच वाटतं. कारण खरं म्हणजे कॉफी म्हणजे शूटिंगच्या आधी सुद्धा कॉफीबद्दल बराच काळ आमचं बोलणं चाललं होतं, आणि मला वाटतं एक वर्ष झालं होतं की स्क्रिप्ट वाचून आणि शूट होईपर्यंत, त्यामुळे तो असा बराच रेंगाळला होता. आणि अर्थातच कॉफी आणि बरंच काही मला प्रत्येक जण आता सुद्धा बऱ्यापैकी लोकांनी आभा वगैरे असं आपण सुद्धा बोललो, पण मला बहुतेक आभा म्हणूनच ओळखणारे जास्त लोक आहेत. पण ती आभा आहे तशीच आहे का सिनेमात? आहे तशीच वागते? दॅट आय कॅन से. त्यातला त्याच्यातला जो तुझा रोल आहे तो म्हणजे मार्वलस रोल आहे. म्हणजे तो तू जे टाकून जातेस मध्ये मध्ये, मला वाटतं ते आदिती मोघे तशी असावी जी मी फिल्म लिहिली, कारण तिने ते इतकं छान लिहिलंय की. आणि आभा सगळ्यांना कदाचित आवडत असेल, कारण आभामध्ये एक असं चुलबुली, मिश्चिफ आणि सॉर्टेड, स्वतःची मत विचार असलेली असं एक आवडण्यासारखीच आहे आभा. क्या बात है, तुझ्या गावातनं फोन आलाय. वा, क्या बात है. रवी तळेगाववरनं बोलतात. तळेगाववरनं रवी बोलतात. रवी, विचारा, तुम्हाला काय विचारायचं? नेहा महाजनला मी एक प्रश्न विचारू इच्छितो की त्यांचा आवडता मूवी कुठला? त्यांचा स्वतःचा की दुसरा कुठला? नाही, त्यांचा स्वतःचा आवडता मूवी कुठला? त्यांचे सर्व पिक्चर मी ऍक्च्युली पाहिलेले आहेत,
तर आपण दोन्ही दोन्ही वेळा दोन्ही अभिनय प्रश्न घेऊ की तुझा स्वतःचा स्वतःचा आवडता कुठला कुठला आणि बाकी त्यांचा बाकी माझे आवडते सिनेमे खूप आहेत आणि मध्ये मागच्याच आठवड्यात मी असं ठरवते की कुठल्या तरी एका दिग्दर्शकाला घेऊन आपण त्यांचे सगळे सिनेमे बघायचे. तसं मला लगेच आता परत आवडता मूवी आवडतं पुस्तक हे ढिगाणी असतं पण मला लगेच आठवतंय ते म्हणजे सत्यजित रेंचा गोपीगाईन बागाबाईन नावाचा एक खूप सुंदर चित्रपट मी 4 दिवसापूर्वी पाहिला म्हणून मला अगदी तो ताजा डोक्यात म्हणजे एक त्याची जी कल्पना आहे किंवा ज्या पद्धतीनं 3 तास घेऊन रेननी ते दाखवलं आहे आणि इतकं ओरिजिनल आणि सुंदर आहे ते सगळं की ते दोन गायक असतात. जाऊ दे मी गोपीगाईन बागाबाईंची स्टोरी नाही सांगत पण ती मला एक लगेच आठवते. अमेली नावाची एक फ्रेंच फिल्म आहे जी मला खूप आवडते. क्या बात आहे. आपण थोडस परत एकदा मागे जाऊया म्हणजे तू सुनील सुक्तनकर आणि सुमित्राताईंकडे तू काम करत होतीस ते काम झालं तुझं त्याच्यानंतर म्हणजे आपण म्हणतो ना शाळेतनं कॉलेजमध्ये जातो किंवा कॉलेजमधनं आपण पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करतो तसं तुझं थोडंसं विडना चिल्ड्रनचं होतं का की म्हणजे ते एक पोस्ट ग्रॅज्युएशन होतं तुझं कारण एका छोट्या इन्स्टिट्यूटमधनं एक मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये तू जात होतीस तिथलं वातावरण तुला काय वाटलं म्हणजे अभिनय कशाशी खातात जे म्हणतात ना ते तसं काही तुला दिसलं की इतकं प्रोफेशनलपणा किंवा टिपा मेहतासारखं एक व्यक्तिमत्व आणि अशा सगळ्या गोष्टी तुला मिळाल्या. तुला असं वाटतं कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला ही दोन माणसं मला मिळाली त्याच्यामुळे माझ्या स्वतःमध्ये काही बदल झाले. हो मला असं वाटतं ना कारण दीपा मेहता आय थिंक वॉज 60 जेव्हा मिडनाईट चिल्ड्रनचं शूट चाललं होतं आणि असंच शूटिंग सुरू व्हायच्या आधी 6 महिने आम्ही स्क्रिप्ट वाचणं पुस्तक आम्हाला सगळ्यांना सलमान रश्दींनी सही केलेलं मिळालं होतं ते पुस्तक वाचणं आणि एक सगळ्यात छान त्याचा मला एक फायदा झाला असा तेव्हा तू पुणा मुंबई सारखं करायचीस. हा ऍक्च्युली ते पुणे मुंबई नव्हतं कारण सारखं करायला नाही लागायचं. एक 10 दिवस दीपाताई सुद्धा कॅनडाहून यायच्या त्यामुळे एक चंक असायचा की 15 दिवस मुंबई मग मी ते मुंबईत तेव्हा असायचे. तर आमचा 10 दिवसांचा मुंबईत एक वर्कशॉप झाला होता ज्या वर्कशॉपमध्ये सिनेमातले सगळे जण होते म्हणजे इन्क्लुडिंग शबाना आझमी राहुल बोस सोहा अली खान आणि सगळे ते सगळे जण एकत्र होते त्यामुळे माझ्यासाठी ते सगळ्यात जास्त एक तो अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही की हे सगळी माणसं आणि अतिशय साध्या कपड्यात वाचतात नाट्यशास्त्राच्या कार्यशाळेला जातो लिटरली आणि सगळे जण इतकी मेहनत करत होते की आपण दीपाताईंना काय पाहिजे आपण ते कसं करायचं आणि ते सुद्धा असंख्य ऑप्शन्स आम्हाला करून दाखवणं असं एक ऍक्च्युली कार्यशाळाच होती ती त्यामुळे तो एक अनुभव माझ्यासाठी खूप छान होता आणि खरं म्हणजे सुमित्रा मावशी आणि सुमित्रा मावशींचं सुद्धा डिसिप्लिन खूप छान आहे खूप वेगळं आहे आणि दीपाताईंचं सुद्धा डिसिप्लिन इट्स ऑन अ कम्प्लिटली प्रोफेशनल लेवल त्यामुळे त्या दोघंही जण इतके वेगळे आहेत की मावशींच्या बाबतीत एक वॉर्म्थ आणि घरगुतीपणा वाटतो आणि दीपाताईंच्या बाबतीत एक अतिशय सुंदर म्हणजे खूप सुंदर प्रोफेशनलिझम आहे असं रुथलेस बिझनेस लाईक प्रोफेशनलिझम नाहीये पण एक छान प्रोफेशनलिझम आपली काळजी पण आहे पण काम महत्वाचं म्हणजे तू खरं म्हणजे शिस्तीची कलाकार आहे. सुरुवातीला 2 डिसिप्लिन माणसं मिळाली त्यामुळे शिस्तीची कलाकार झाली तू आपोआप. पुण्यात ना फोन येत आहेत जास्त कारण पुणेकर आहे ती हा त्यामुळे शुभम बोलतोय पुण्यावरनं. शुभम विचारा काय विचारायचंय. नाही मॅम मला तुम्हाला विचारायचं की तुमचा जो नवीन शो येतोय TTMM तर तो कधी रिलीज होणार आहे कारण तो व्हॅलेंटाईन डे ला रिलीज होणार होता तर होणार तो व्हॅलेंटाईन पुढे ढकलला त्यांना नाही तेव्हा प्रेम करावं असं वाटत नाही तर लवकरच होईल मे किंवा जून मध्ये त्यांना तो रिलीज करायचा आणि खरं फिल्म रिलीजच्या बाबतीत अनेक गोष्टी असतात त्या आमच्या ऍक्टर्सच्या हातात 0 गोष्टी असतात. आमचं शूटिंग झालं की नंतर परत प्रमोशन साठी भेटायला येणार पण ते फिल्म बद्दल थोडस सांग कारण रिलीज तर होणारच आहे उत्सुकता आहे सगळ्यांना पण तो तुझ्यासाठी खूप एक्सपिरियन्स चांगला आहे असं तुला असं वाटतं तुझ्या बोलण्यातनच ते जाणवत आहे. ऍक्च्युली मी तोच विचार करत होते कारण एक तास आपण गप्पा मारणार आणि गप्पा म्हणजे मी तुला प्रश्न नाही विचारणार तू मला विचारणार मला माहित होतं त्यामुळे मी या सगळ्या फिल्म्सचा विचार करत होते आणि मला असं जाणवलं की या वर्षी कदाचित असं पहिल्यांदाच घडत असेल की एक अख्खा सिनेमा हा माझ्या पात्राच्या भोवती फिरतोय. किंवा यु नो म्हणजे इतक्या आता कॉफी सुद्धा अर्थातच आभा खूप महत्वाची होती पण
इतर अनेक कलाकार होते, युथ मध्ये तसं होतं, निळकंठ मध्ये तसं होतं, म्हणजे जवळपास सगळे सिनेमे वनवे तिकीट मध्ये पण वनवे तिकीट मध्ये तसं होतं. त्यामुळे मला एक एक वेगळं असतं आणि ते तो अनुभव की की या कथेची गोष्ट पुढे ढकलणारे आपण आहोत आणि म्हणजे आपल्याच पॉइंट ऑफ व्ह्यू नी सगळं आपण बघतोय आणि तेच जग सुद्धा बघणार आहे. त्यामुळे मला TTMM दुसरा मानती दुसरी फिल्म आणि गाव या तिन्ही फिल्म्स त्या बाबतीत माझं पात्र खूपच महत्त्वाचं असल्यामुळे मला या तिन्ही फिल्म्स एका वेगळ्या लेवलवरती छान वाटतं. जो ये साल नेहा माजन का ऐसा बोलने को भी कुछ फरक नहीं पड़ेगा. और तुझ्या गावात ना परत फोन आलेला. वाव दॅट्स सो नाइस. तळेगाववरून अर्जुन कदम बोलतात. अर्जुन विचारा तुमचा प्रश्न काय. हॅलो मॅडम. हाय. आपण एकाच गावाचे आहेत. हो. तर तुम्ही म्हणजे आता बऱ्याचदा टूर वर वगैरे असतात, तुम्हाला तळेगावची आठवण येते का? तुम्ही तळेगावला मिस करता का? आणि एकंदरीत तुमचं लहानपण वगैरे तळेगावातलं कसं होतं, त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. खूप लागायची परिस्थिती. नाही थँक्स, तळेगावहून मला फोन येतात बरं वाटतंय. मला तळेगावची जुन्या तळेगावची तळेगावला गेल्यावरही आठवण येते. माहितीये माझ्या घराच्या समोर तळेगावच्या घराच्या समोर एक तळ होतं ज्या तळ्याच्या भोवती मेंढपाळ यायचे आणि खूप वेगळं तळेगाव होतं. म्हणजे शेतीही होती जवळ, तिथे बैलगाड्या असायच्या. आमची सगळ्यांची एक गँग होती लहानपणची. आम्ही सगळेजण एकत्र शाळा संपली की भेटायचो. सुट्टीत तर आम्ही म्हणजे काही सिनेमातलंच गाव होतं. अरे इतकं सुंदर होतं तळेगाव खरंच. आणि आमची सुद्धा अशी एक म्हणजे टिपिकल गावातल्या मुलांचं जसं आरामात चाललं असतं तसं अगदी रोज खेळलो नाही तरी नुसतं झाडावर बसायचं, नुसतं शिट्टी प्रॅक्टिस करायची किंवा असं काहीतरी अशा गोष्टी होत्या तळेगावच्या. आता मात्र तळेगाव खूप बदललंय कारण आता ते तळ गेलंय, मेंढपाळ गेलंय, तिथे काहीतरी चार मोठ्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे, तिथे प्रचंड प्रमाणात कन्स्ट्रक्शन सुरू आहेत, आता मॉल्स होत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित हे म्हणजे त्याचं जे काय सिटीकरण होणं आहे ते त्याला काही पर्याय खरं म्हणजे आहे पण जाऊ दे, पण तसं झालं नाहीये तळेगावच्या बाबतीत. ठीक आहे, होत आहे होत आहे. आपण पुढचा फोन घेऊया. पंढरपूर वरनं प्रमोद बोलतात. प्रमोद विचारा, तुम्हाला काय विचारायचं? हा नमस्ते मॅडम. नमस्कार. नमस्ते. हा बोला बोला. हा मी पंढरपूरहून प्रमोद लोणारकर बोलतोय. मला मॅडम ना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही भूमिकेची ज्या वेळेला निवड करत असता त्यावेळेला कोणकोणत्या बाबींचा विचार करता? आणि दुसरा प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुमचे आगामी येणारे चित्रपट कोणकोणते हे आपण आपण त्यांनी सांगितलेले आहेत, पण आपण पहिला प्रश्न घेऊया त्यांचा. तो मला पण खरं विचारायचा होतं की आपण जेव्हा नवीन सिनेमा तू घेत असतेस किंवा प्रत्येक कलाकार नवीन सिनेमा किंवा नवीन कुठली सिरियल असेल किंवा नाटक असेल किंवा अगदी ऍड सुद्धा असेल, नेहा माजन एक ऍक्टर म्हणून काय विचार करते की काय तिची पहिली पसंती असते? खरं मी सुद्धा शोधत असते की आपल्याला नेमकं काय आवडतंय, काय चांगलं वाटतंय. त्यामुळे स्क्रिप्ट माझ्या काही बेसिक ठरलेल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींच्या त्या गोष्टी असल्याच पाहिजेत. पण म्हणजे जर का एखादी अप्रतिम स्क्रिप्ट मिळाली ज्याच्यामध्ये कॉन्टेंटही खूप छान आहे, ज्याच्यामध्ये माझा कॅरेक्टर जसं मला गावबद्दल खूप वाटतं की त्या सिनेमाबद्दल सगळंच खूप छान आहे, त्याचं प्रोडक्शनची टीम, त्याचं सगळे माझ्या बरोबरचे सहकलाकार, त्यामुळे वेगळ्या वेगळ्या प्रत्येक फिल्मसाठी वेगळे वेगळे निकष असतात आणि त्यावेळेला आपण काय विचार करतोय आपले बेसिक. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर का एखाद्या फिल्ममध्ये काहीतरी बेसिकच फंडामेंटलीच काहीतरी गडबड असेल तर मी ती फिल्म करणार नाही, पण नसेल तर मी ती करीन. पण तुला असं जाणवलंय तुझ्या म्हणजे तुझी निवड, पण म्हणजे आपण असं असं म्हणत नाही कारण प्रत्येक प्रोडक्ट हे तुमच्यासाठी महत्वाचं असतं, ते जेव्हा तुम्ही निवडता तेव्हा ते तुमच्यासाठी महत्वाचं असतं. पण असं कधी वाटलं की अरे हे यार थोडंसं फसलं किंवा नव्हतं करायला पाहिजे होतं? म्हणजे थोडं कठीण आहे सांगणं. नाही असं वाटतं खरं सांगायचं तर असंही वाटतं, पण त्याला जोडीने लगेच विचार येतो की एका लेवलवर असं वाटतंय पण दुसऱ्या लेवलवर हे झालंच की त्याच्यामुळे किंवा अनेक इतर गोष्टी झाल्याच की, त्यामुळे असं ते ठोस नसतं की हे म्हणजे रिग्रेट म्हणजे रिग्रेटच की देवाने कशाला केली असं नाही. त्यामुळे असं वाटून जातं की अरे यार असं काय आपण केलं, पण ठीक आहे ह्याच्यामुळे आपण अमुक काहीतरी केलं, अमुक काहीतरी झालं. असं तुला थोडस याच्याबद्दल विचारणार पण एक फोन आला तो पटकन घेऊन टाकूया. कणकवलीवरनं निखिल बोलतायत. निखिल विचारा, तुम्हाला काय विचारायचं? कट कट झाला फोन, त्यांना कळलं मला प्रश्न विचारायचा. तर मला मला बेसिकली काय विचार की हा प्रत्येक मी आम्ही जेव्हा विचारत असतो तेव्हा ऍक्टर ऍक्ट्रेस खूप वेगवेगळी उत्तरं देत असतात, पण असं पण कधी होतं का की मी खूप मेहनत केली आहे, मला खूप आवडली आहे माझी स्वतःची भूमिका,
पण ती काही नाही पोहोचली लोकांपर्यंत असंही कधी कधी फील होत. असं होणार नाही आता या तिन्ही सिनेमांच्या बाबतीत. आधी याच्या आधी तुला कधी असं वाटलं की मी खूप मेहनत केली होती किंवा मी मला असं वाटलेलं की मी याच्यामध्ये जी जान लगा दी ती मैंने पूरी. मला असं वाटतं की नीलकंठ मास्टरच्या बाबतीत असं झालं मला वाटतं. आणि कारण खरोखर आम्हाला ती फिल्म करताना सुद्धा जी मजा आली होती की आम्ही एकूण आणि सगळं ऍडव्हेंचर आणि नीलकंठ मध्ये खूप किस्सेही झाले होते की ते काचेनी फोडणं ते खरं करणं मग मगरी असलेल्या रिव्हर मध्ये जाणं वगैरे असं अनेक ऍडव्हेंचरस किस्से झालेले आम्ही सगळ्यांनी खूप जिद्दीनी ते सगळं केलं होतं. आणि फार लोकांनी तो बघितला नाही असं मला वाटतं. कदाचित माझं चुकीचं असेल पण नीलकंठ कारण अजून कॉफीचं जसं झालं तसं नीलकंठचं नाही झालं. हा म्हणजे मी तेच म्हटलं की जे अप्रिसिएशन पाहिजे असतं एखाद्या सिनेमा करणं ठीक आहे प्रेक्षक आहे त्याला निवडण्याची चॉईस आहे. तर असेच प्रेक्षकांना फोन करत राहा कारण अजूनही आपल्याकडे वेळ आहे. तू नेहा महाजन आपल्या सोबत आहे ती आपल्याशी गप्पा मारणार आहे सगळ्या प्रश्नांची ती उत्तर देणार आहे. पण आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया सेलिब्रिटी लाईव्ह मध्ये. ब्रेक नंतर सेलिब्रिटी लाईव्ह मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या सोबत नेहा माझाने. नेहा तुमची जी आपलं पिढी म्हणण्यापेक्षा तुम्ही जे सगळे नवीन कलाकार आहात किंवा जे आता सगळे एकमेकांबरोबर काम करतात आजकाल अशी पण आहे की 5-5 जण 6-6 जणांचे पण सिनेमा आहे. वन वे तिकीटमध्ये तर तुमची स्टारकास्ट खूप मस्त होती सगळी चांगले कलाकार तुम्ही एकत्र आला होता. तुम्ही आता खूप प्रोफेशनल झालात एक सगळेच जण असं तुमचं तुला वाटतं की तुम्ही एकमेकांबद्दल म्हणजे हे गॉसिपिंग नसतं मराठी सिनेमामध्येही गॉसिप प्रकार वगैरे नसतो किंवा तुमचा तुमच्याकडे बघण्याचा लुक चेंज झाला आहे तुम्ही प्रोफेशनल झालेला आहात सगळ्या गोष्टींमध्ये आवड निवड किंवा राहणं जे आधी होत नव्हतं 10-12 वर्षापूर्वी किंवा एवढं त्याच्याकडे फारसं बारकाईने पाहिलं जात नव्हतं. तुम्ही सगळे आता त्याच्याबद्दल कॉन्शियस झालेला तुम्ही एकमेकांशी येता बोलता तेव्हा हे जाणवतं तुम्हाला काही. मला असं एकतर वाटतं की प्रोफेशनल म्हणजे काहीतरी वाईट असं नाही खरं म्हणजे कारण नाही मी या अर्थाने नाही म्हटलं कारण हे होतच नव्हतं मराठी इंडस्ट्रीमध्ये. तर हे तुम्ही जी सगळी येत आहे हे तुम्ही हे सगळं स्वतःहून आणलंय किंवा तुमच्यामध्ये ते आहे की नाही आपल्याला टिकायचं असेल किंवा आपल्याला राहायचं असेल याच्यामध्ये तर हे सगळं करणं फार गरजेचं. मला नेमकं तू काय म्हणतोस म्हणजे कारण सामूहिक असं प्रत्येक जण आपला आपला विचार करून काहीतरी म्हणजे आम्ही जरी एकत्र एका सिनेमात काम करत असलो तरी सुद्धा आमच्या प्रत्येकाचं वेगळं कामही वेगळं असतं जे स्क्रीनवर सुद्धा दिसतं. प्रत्येक जण आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा वेगळे वेगळे गोष्टी निवडत असतो असते. त्यामुळे मला असं वाटतं की असं आमची पिढी अशी काही रंग लाल अशी नाही आहे यु नो म्हणजे अशी आमची पिढी म्हणजे अमुक असं काही नाही आहे. कारण कितीतरी लोक माझ्या पिढीची आहेत ज्यांचे विचार मला पटत नाहीत ज्यांचे ज्यांना माझे विचार पटत नसतील त्यामुळे असं ते पिढीवर अवलंबून मला वाटत नाही. आणि दुसरं मला असं वाटतं की प्रत्येक जण अम्बिशियस नक्की आहे त्यामुळे ते मला जाणवतं जेव्हा मी माझ्या सहकलाकारांना भेटते की एक अम्बिशन असते की मला म्हणजे आपण कुठे आहोत. आणि असं एक ते काही वेळेला ते खूप छान आणि हेल्दी असतं. काही वेळेला वाटतं की अरे हो आणि आणखीन काय करायचं आहे आणि मग आपले ड्रीम्स आणि आपण काय काय करायचं असं होतं. काही वेळेला असं ते जुळत नाही त्यामुळे इट्स बोथ वे कॅज्युअल डिस्कशन. आपण पुढचा फोन घेऊया दादरवरनं संदीप नारकर बोलत आहेत. संदीप विचारा तुम्हाला काय विचारायचं संदीप तुम्ही तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. हा बंद केला. हा बोला बोला आता सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला बोला. हा मी संदीप नारकर होतो दादर एव्हन स्टुडिओ. मॅडम पहिले यू पिक्चर त्यांनी एकच केलं होतं दादरला. मॅडम तुम्ही आता दुसऱ्या कुठल्या नेक्स्ट हिंदी मध्ये काम करणार का? हो. हॅलो मॅडम ओळखलो का? त्यांचं म्हणणं आहे ते युथचं शूटिंग वगैरे तू केलं होतंस तिकडे संदीप नारकर त्यांचं नाव आहे असं काही तुला आठवतंय का? मला एव्हन स्टुडिओ का? हो म्हणजे काय एव्हन स्टुडिओ मध्ये आमचं डबिंग झालंय मला वाटलंच पण हो आठवत आहे मला तुम्ही अगदीच. तुम्हाला काय विचारायचं नेमकं की तेव्हाचं काही तुम्हाला काय आठवणी शेअर करायच्या का युथच्या? त्यांचं असं म्हणणं की त्या स्टुडिओ मध्ये तू काम केलं होतं किंवा त्या युथच्या बद्दल तुझं काय म्हणणं आहे म्हणजे त्यांचं शेअर कर.
ऍक्च्युली जो इव्हेंट स्टुडिओ आहे तो माटुंग्यात आहे आणि माटुंग्यामध्ये माझ्या बाबांचं लहानपण जिथे गेलं होतं ती चाळ आहे जवळ. अच्छा. आणि तिथे अजूनही माझे आजोबा राहतात, आजोबाजी. आणि त्यामुळे मला एक खूप छान आठवण अशी होती की मी डबिंगच्या वेळेस तिथे जवळ राहायचे. आणि ह्याच्या आधी, आता मी मुंबईत राहते पण ह्याच्या आधी मी पुणे किंवा तळेगावहून यायचं असं असायचं. पण त्या डबिंगच्या इव्हेंट स्टुडिओच्या काळात मला ते एकदम चालत मी जायचंय डबिंग करायचंय. आणि युथ मध्ये सुद्धा आम्ही खूपच, आमच्या सगळ्यांची मैत्री झाली होती त्यामुळे. हा, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र असे चालत जायचो, जेवायचो तिथे. खूप छान माटुंग्याच्या भागात असे खूप इंटरेस्टिंग छोटे छोटे खाण्याचे, झाडाखाली असं टाकून खाण्याचे खूप छान रेस्टॉरंट आहेत. त्यामुळे ते छान दिवस होते मला. पण ह्या सगळ्या फिल्मकडे तुझ्या बघितलं तर त्याच्यामधली वन वे तिकीट खूप खास होती, कारण सगळी तुम्ही बाहेर गेला होता, सगळ्यांनी तिकडे बाहेर शूट केले होते, खूप चांगली चांगली लोकांनी अप्रिशिएट पण केली होती फिल्म. अशा प्रकारची फिल्म मिळणं, ही सगळी स्टारकास्ट असणं, ह्याच्यामध्ये तुम्ही कशी निवड करता की म्हणजे बरोबर हे सगळे कलाकार आहेत आणि वो मुझे चाहिए वो रोल मुझे, कारण वाचताना तर हे तुम्हाला कळत असतं. अरे रोल कोण कोणी काय करायचं ते दिग्दर्शकच ठरवतो. नाही तरी पण एक एक असतं की नाही मनामध्ये. मी ती फिल्म मला वाचताना मला सगळ्यात सगळ्यात इंटरेस्टिंग वाटलं होतं की वा, मेडिटेरेनियन आणि क्रूज, आणि क्रूज वर जाऊन आपण शूट करणार. म्हणजे एक असं लहानपणी असं एक उगाच असं वाटायचं की थंडीत माधुरी दीक्षित नाचतीये वगैरे, की ते कुठे गेले असतील किंवा असं एकदम मध्येच समुद्र आणि असं इतके छान छान जागा. त्यामुळे मला आय वॉज सोल्ड टू दॅट फिल्म, कारण की आम्ही 15 दिवस, आम्ही 5 दिवस आम्ही जिनोवा मध्ये राहिलो होतो. सो इट वॉज ऑल व्हेरी नाईस. आणि रोल कुठला करायचा आतापर्यंत मला अशी, मला खूप आवडेल की मी ठरवणार की मी रोल कुठला. पुढचा फोन घेऊया फलटण वरन, गणेश बोलतायत. गणेश विचारा तुम्हाला काय विचारायचं. हॅलो. हा बोला बोला. हॅलो सर, माझा मॅडमला असा प्रश्न आहे. मॅडम, तुम्हाला आवडता हिरो कोण आणि ज्यांच्यावर तुम्हाला काम करायला खूप आवडेल? आवडता हिरो कोण आहे आणि कोणाबरोबर काम करायला आवडेल तुला? मला रणबीर कपूर मला खूप आवडतो. हो. त्यामुळे मला मिळेल मिळेल. मग मला ऍक्च्युली, पण तुला असं लहानपणापासून असं कोणी होतं असं? शाहरुख खान. वाव. बस शाहरुख खान केशिवाय और कोणी नाही. असं काही नाही रे, कितीतरी चांगले ऍक्टर्स आहेत. पण शाहरुख खान आणि आता शाहरुख खान, रणबीर कपूर, अजून काय नावं निघतात तुझ्याकडनं? अजून नवाजुद्दीन सिद्दीकी. क्या बात है, वो तो सर लो, सर है वो. आणि आत्ता मी इनफॅक्ट ज्या फिल्म मध्ये काम केलं ते सगळे ऍक्टर्स माझ्या तसे मी पडद्यावर बघितलेले ऍक्टर्स होते. त्यामुळे त्या असं कोणाला तरी आपण लहानपणापासून बघितलंय आणि त्यांच्याबरोबर काम करतोय, ही एक वेगळी मजा असते. तू सिनेमा करता करता तू थिएटर पण करत होतीस, याच्या आधी पण तू थिएटर केलेला आहेस. तू पुण्यात थिएटर केलंयस आणि तो तुझा एक्सपिरियन्स कसा होता, तो सुरुवातीचा काळ कसा होता तुझा आणि तुला काय मिळत होतं त्याच्यामध्ये थिएटर्समध्ये? ऍक्च्युली माझं थिएटरच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे मी तळेगावला असताना कलापिनीमध्ये मी काही अगदी थोड्या दिवस जायचे पण गेले. दिग्गज लोक आहेत. हो अगदी. त्यामुळे समर वर्कशॉप्स वगैरेला मी जायचे. आणि नंतर मला एक स्कॉलरशिप मिळाली जेव्हा मी टेक्सासला गेले शिकायला. तिथे मी स्वतःला थिएटर मेजर असं एनरोल केलं होतं. त्यामुळे तिथे मी काय अकॅडमिकली थिएटर शिकले. आणि नंतर पुण्यात सुद्धा मी माधव वझे, माहिती असेल शेक्सपियरचे स्कॉलर, त्यांनी असं एक उपक्रम सुरू केला होता की मराठीतून शेक्सपियर. ओके. सो त्यांच्याबरोबर मी हॅमलेट नाटक केलं ज्याच्यात मी ओफेलिया होते. आणि त्यामुळे असं माझं खूप स्पर्ट्समध्ये मी नाटक खरं म्हणजे केलं. आणि फर्ग्युसनमध्ये जे काय आम्ही इव्हन रिडिंग असायचं, मॉनोलॉग कॉम्पिटिशन असायच्या. सो असं मी पुण्याच्या भाषेत किडे असं म्हणतात. किडे. हो लिटरली. पण मग तू टेक्सासमध्ये गेली होतीस तर तुला तो म्हणजे फरक मी करणार नाही पण काय तिकडे शिक्षण असतं म्हणजे मुळामध्ये की काय फरक जाणवतो म्हणजे भारतातलं पण नाट्यशास्त्र हे खूप वेगळं आहे पण तिथे तुला काय फरक जाणवला किंवा काय मिळालं, काय मिळालं त्याच्यामध्ये तुला? मी हायस्कूल मध्ये गेले होते त्यामुळे खूपच खूपच फरक मला जाणवला. एकतर की कधीच असं दृश्य दिसायचं नाही की सगळेजण पुस्तक घेऊन आहेत आणि शिक्षक काहीतरी बोर्डवर लिहितोय, असं कधीच नसायचं. म्हणजे थिएटर क्लासेसला तर आमचे मिस्टर स्लोन नावाचे इंग्लिशचे प्राध्यापक होते, ते आम्हाला शेक्सपियर
प्लेज आणि नाटकं वाचून दाखवणं वगैरे असं करायचंय आणि त्यांचं वाचन सुद्धा इतकं असं अप्रतिम असायचं की अख्ख्या क्लासरूम मध्ये आम्ही असे गोल करून बसायचो. त्यामुळे असं नसायचं की एका बाजूला विद्यार्थी एका बाजूला शिक्षक. त्यामुळे सगळेजण एंगेज व्हायचे ते जे काय चालू असेल त्या ह्याच्यात. आणि मिस्टर स्लोन सुद्धा कधी टेबलावर उडी मार तिथून कधी खुर्चीत बस असं ते सुद्धा म्हणजे अप्रतिम एनर्जेटिक माणूस. आणि अगेन फरक दुसरा असा फरक की परीक्षा डोळ्यासमोर ठेवून काहीच नसतं आणि त्यामुळे जे काय होतं ते कृतीतून लिहून क्रिएटिव्ह रायटिंग असं सगळं एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण. तुझ्या एक वेगळेपणा तो आहे की म्हणजे हे सगळं म्हणजे तुम्हाला असं म्हणतात की मोकळं सोडलं होतं तुम्हाला जे करायचं ते करा. हा मोकळीक दिली होती. खरं म्हणजे एका शब्दात सांगायचं तर मोकळीक मोकळीक दिली होती. आपण फोन आलाय फोन घेऊया. कणकवलीवरनं निखिल बोलतोय. त्याचा मला वाटतं फोन कट झाला. परत एकदा फोन आला. निखिल बोला तुम्हाला काय विचारायचं. हॅलो. हा बोला बोला निखिल बोला. हाय न्याय मॅडम. हाय. मला तुमचा अभिनय खूप आवडतो. थँक्स. मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मला सुद्धा अभिनयाच्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे तर मी तुम्ही कोणता संदेश द्या अजून पिढीला. तू संदेश कुठला देशील ते पण त्यांना पण अभिनयाच्या क्षेत्रात यायचंय तर तू त्यांना काही संदेश किंवा गाईड करशील का. देईन की 21 अपेक्षित प्रश्नसंग्रह कुठला देशील. नाही नाही मी असं म्हणेन की तुम्ही छान सिनेमे बघा आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे सिनेमे आवडतात असं स्वतःला प्रश्न विचारा की मग आपण तसे आपण त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आपण मग भाषा सुधारायची का फिजिक सुधारायचं का काय करायचं असं स्वतःला खूप प्रश्न विचारत चांगले सिनेमे दर्जेदार सिनेमे बघत काहीतरी मार्ग मिळेलच. जल्दी नेहा का क्लास सुरू होणार. आणि वा परत एकदा तळेगाववरनं फोन आलाय. आशा सोनी बोलतात. आशा विचारा तुम्हाला काय विचारायचं. हॅलो. आम्ही आशा आंटी बोलते. सोनी आंटी बोलते. सोनी आंटी. वाव दिस इज सो कूल. सोनी आंटी थँक्स अ लॉट फॉर कॉलिंग. या या अँड यू नो आय जस्ट वॉन्ट टू गिव्ह यू आशीर्वाद. तू चांगलं काम कर आणि पटकन लग्न कर. तुझा तो काही त्यातलं पाहिलं मी ते त्याला हवाई उद्यामध्ये सतार वाजवताना तू इतकी मला आवडलीस की मी लगेच फोन केला. किती छान. मी सोनी आंटींची किती वर्षांनी त्यांचा आवाज ऐकते. थँक्स फॉर कॉलिंग सोनी आंटी. तुमच्या इथे राहायच्या वगैरे का. सोनी आंटींची लायब्ररी होती एकमेव जी छोटीशी लायब्ररी आमच्या तळेगावात होती ती म्हणजे वनश्रीनगरच्या तोंडापाशीच त्यांची लायब्ररी होती. आणि अशी होती की घरातली पुस्तकं आपण तिथे आणून ठेवायची. कॉलनीतले सगळे त्यांना पुस्तकं द्यायचे आणि असं सोनी आंटी आमच्यासाठी एक लायब्ररीत नेहमी असणाऱ्या काहीतरी पुस्तकांची धूळ पुसत अशा त्या नेहमी बसलेल्या असायच्या. एकदा त्यांनी आम्हाला घरी बोलवलेलं आणि तेव्हा त्यांची बाग आणि जे सोनी अंकल होते त्यांची अशी खुर्ची आणि शेजारी बसलेलं कुत्र बघून आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं की सोनी आंटींचं घर म्हणजे काय काय वेगळाच प्रकार आहे वगैरे. आणि खूप छान वाटलं मला सोनी आंटींचा फोन आला. त्यांनी तो विषय काढला जो त्याच्यावरती आपण थोडस येऊया की सतार वादन म्हणजे म्हणजे तू त्या दिवशी जे दिसत होतं जे काही दिसत होतं त्याच्यामध्ये तू एकदम मंत्रमुग्ध झाली होतीस. हे तुझं पॅशन आहे. जसं अभिनय पॅशन आहे तसं तुझं तेही पॅशन आहे. काय पुढचा विचार आहे तुझा त्याच्यावरला. काय हे फक्त एक तुझी आवडच राहणार की ह्याच्या पुढे काही आहे तुझा. खरं मी खूप मनापासून शिकण्याचा प्रयत्नात आहे आत्ता सुद्धा. कारण मला बाबांनी असं केलंय की मला लहानपणीच मी सतार वाजवते तर तू पण सतार घे आणि वाजव असं कधीच केलं नाही. त्यामुळे मला एक माझी अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त मी छान सतार वाजवावी जास्तीत जास्त संगीताबद्दल मला ज्ञान मिळावं. त्यामुळे मला असं नाही म्हणायला आवडत की नाही नाही फक्त छंद किंवा आवड कर असं कसं म्हणू शकतो आपण संगीतासारख्या विषयाबद्दल. कारण इतकं त्याच्यामध्ये शिकण्यासारखं आहे आवडण्यासारखं आहे आणि त्यामुळे असं काही माझे ठोस प्लॅन्स नाही आहेत जसं कदाचित अभिनय क्षेत्रात आहेत. पण नाही हे मला मनापासून अजिबात कुठल्याही उगाचच कमर्शियल कॉम्प्रोमाइजेस न करता मला व्यवस्थित शिकत राहणं एवढंच मला जमावं अशी मी प्रार्थना करते. भारतीयांचा एक ग्रॅमी अवॉर्ड हुकला आहे तिच्यामुळे. कारण ती नाही ते तसं हे करत आहे तिला फक्त ते नाही करायचं आवड आहे फक्त. ठीक आहे आपण असेच गप्पा मारत राहणार आहोत. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. पटकन पटकन फोन करा. नेहा बरोबर तुम्हाला बोलायचं असेल काही प्रश्न विचारायचा असेल तर पटापट फोन करा. आपण एक ब्रेक घेऊया आणि परत येऊया सेलिब्रिटी लाईव्हमध्ये.
तर ब्रेक नंतर सेलिब्रिटी लाईव्ह मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याकडे थोडासा वेळ आहे आणि थोड्या वेळात जेवढे फोन येतील नेहाला विचारायला ते जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारा. पण पहिला प्रश्नाने मी सुरुवात करतो. आपण थोडंसं वेगळ्या प्रश्नाकडे येऊया, कारण की तुझं तू मल्याळम सिनेमात सुद्धा काम केलेलं आहेस, त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी तू सिनेमात काम केलेलं आहे. तिकडचा एक्सपिरियन्स कसा होता आणि मुळात तू वळलीस कशी काय तिकडे? खरं कसं आहे माहितीये का, मी आता इफ यू सी द फिल्म्स आय हॅव डन, की असं नाही आहे की मी एक भाषा निवडून, कारण असं नसूच शकतं. जे आलं काम जे आवडलं. आणि सिनेमा हा विषय असा आहे की असं तो जसं जाऊ दे एक्झाम्पल नाही देत, पण सिनेमा हा विषयच असा आहे की त्याला भाषाचं ऍक्च्युली काही हे नाही, इट्स अ व्हिज्युअल मिडियम. त्याच्यामुळे ऍक्टर म्हणून आपण कुठल्या भाषेत काम करतोय हे हा क्रायटेरियाच नसू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की एखादी फिल्म आली ती फिल्म सिनेमा म्हणून मला आवडली, बाकीचे निकष जे काय आपण बोलतोय हे सगळं करून मला ज्या सिनेमाबद्दल ओढ वाटते ती मी करते. नेहा, पण सिनेमामुळे येणं, त्याच्यामध्ये ग्लॅमरस होणं किंवा एक यशस्वी होणं, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे टीकांना पण सामोरं जावं लागतं, तुम्ही त्या टीकांना कसं घेता? अगदी. तुला पण ह्या गोष्टींना सामोरं जावं लागलं होतं काही दिवसांपूर्वी, ह्या सगळ्या टीका तुझ्यावरती होत होत्या, त्या विषयाच्या खोलात जाण्यापेक्षा तुला ह्या टीकांना सामोरं जावं होतं. लोक तुझ्या त्याबद्दल बोलतही होते, सोशल मीडियावर पण बरंच काही काही लिहित होते, अनेक व्हिडिओ व्हायरल होत होते. तू तेव्हा एक नेहा महाजन म्हणून या गोष्टींकडे कसं बघत होतीस, किंवा तू आता कसं त्या गोष्टींकडे पाहतेस, किंवा तेव्हा तू कशी असतेस? मला असं वाटतं जेव्हा माझी स्वतःची भूमिका माझ्या जवळच्या लोकांबरोबर बोलून पक्की असते की मी एखादी गोष्ट का करते, ती भूमिका मला जर का पटली असेल, माझ्या आई बाबांना माझ्या जवळच्या मोजक्या लोकांना पटली असेल, आणि ती का पटली म्हणजे नुसतंच त्याची अनेक कारणं असतात, आणि त्या कारणांनीशी जर का मला एखादी गोष्ट सुंदर वाटली, कलात्मक वाटली, चांगली वाटली, तर मी ती गोष्ट करीन, असं माझं एक भूमिका होती. आणि अर्थातच जेव्हा टीका होतात तेव्हा, म्हणजे सुरुवातीला तुम्ही ज्या व्हिडिओ वगैरे बद्दल बोलताय तेव्हा मला आश्चर्य वाटायचं की का लोकांना इतका राग येतोय, म्हणजे नेमकं राग येण्याचं कारण काय? एखादा माणूस म्हणू शकतो मला पटलं नाही असं का, मग आपण चर्चा करू, मी म्हणीन मला काय म्हणायचं ते. पण राग, द्वेष, आणि म्हणजे भारतीय संस्कृती आणि परंपरा ज्या बाबतीत मला असं वाटतं स्वतःबद्दल प्राऊडली की मी भारतीय संस्कृती आणि परंपरेची मी खरोखरच विद्यार्थिनी आहे. म्हणजे मी फिलॉसॉफीही शिकतीये, मी संगीतही शिकतीये, आणि एनिवे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. पण हा जो काय राग आणि द्वेष माझ्या समोर आला त्या काळात, त्याच्याबद्दल मला वाईट वाटलं. पण टीका होत असतात, आता चला मध्ये साडी कशी निसलीस याच्यावर पण सुरुवात होते. म्हणजे मध्ये जसं स्पृहाचं झालं होतं की तिने काहीतरी फोटो अपलोड केला होता त्याच्यावर, तू असे कपडे का घालायला लागले? तिचं पण म्हणणं बरोबर होतं की अरे मी काय असं घालू शकत नाही का, किंवा असं काही मी करू शकत. मला त्याच्याबद्दल असं उलट असं वाटतं की हे सुद्धा एक आमचं प्रिव्हिलेज आहे ऍक्टर्स म्हणून, की लोकांना बारीक सारीक गोष्टींबद्दल असं वाटतं की ही असं का तसं का, त्यामुळे हे प्रोफेशनचाही भाग आहे, त्यामुळे मला ते आय लाईक इट. नाही पण ठीक आहे, टीका होत असतात आणि त्या सेलिब्रिटींवर पण होत असतात आणि त्या टीकेला ते व्यवस्थित सामोरे पण जात असतात, आणि शेवटी प्रेक्षक आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत काही निगेटिव्ह आहेत, पण ऍक्टरला त्याच्यासाठी थांबणं गरजेचं नसतं, त्याला पुढे जायचं असतं. त्यामुळेच आपण सुद्धा पुढे जाऊया आणि पुढचा फोन घेऊया. चिंचवडवरनं मृणाल महाजन बोलत आहेत. मृणाल, विचारा तुम्हाला काय विचारायचं. हॅलो नेहा ताई. हाय. अगं मला तुला जस्ट वेल विशेस द्यायच्या होत्या. मला तुझा अभिनय आणि सतार वादन खूप आवडतं. की बी ऑलवेज बी अ सक्सेसफुल पर्सन इन लाईफ, आणि माझे आणि माझ्या फुल फॅमिलीचे वेल विशेस तुझ्या बरोबर आहेत. थँक्यू सो मच मृणाल, मला खूप बरं वाटलं. पण ह्या सगळ्या बेस्ट विशेष तुला मिळतात, आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे की हे काय फक्त मुंबई पुण्यापुरत्या नाही आहेत, म्हणजे आपल्याला पंढरपूरवरनं सुद्धा फोन येतोय किंवा बाहेरच्या ठिकाणांवरनं सुद्धा फोन येतोय. मी असं नाही विचारणार की दडपण आहे, पण एक जबाबदारी वाढल्यासारखं पण कधी कधी वाटतं की आपण जे काही पुढचं करणार आहोत किंवा जे काही गोष्टी करणार आहोत हे प्रेक्षक फार 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 बारकाईने बघतात. म्हणजे तू इतके सुंदर सिनेमे करतेस, तशा काही आर्टला जातील अशा सुद्धा फिल्म्स करतेस, पण प्रेक्षक खूप सुखंदळ झालाय, तो चांगल्या गोष्टी बघतोय. असं तुला एक असं वाटतं की आपल्यावरची पण एक जबाबदारी वाटते एक ऍक्टर म्हणून?
मला एकतर खूप म्हणजे कोणालाही प्रेम मिळाल्यावर आनंदच होतो, त्यामुळे मला कोण कुठे आपण 15 दिवस कुठेतरी जाऊन शूट करतो सिनेमा आणि तो इतके सगळे जण लोक बघतात आणि त्याच्यामुळे आपल्यावर प्रेम करू लागतात, त्यामुळे हे किती मोठी गोष्ट आहे आणि मला याच्याबद्दल खरोखरच मनापासून खूप आनंद वाटतो. आणि अर्थातच दडपण म्हणजे स्वतःकडनं काहीतरी चांगलं झालंच पाहिजे ही एक अपेक्षा मला माझ्याकडूनही आहे आणि जगाकडूनही आहे की मला सुद्धा काहीतरी चांगलं मिळावं, मी जगाला चांगलं द्यावं आणि त्याच्यासाठी खूप मेहनत करून कष्ट करून काहीतरी एक ज्याच्याबद्दल मला प्राऊड वाटेल असं असं करावं हे माझी मनस्वी इच्छा अगदीच आहे. आणि दडपण मला येतं सुद्धा पण ते घेऊ नये असं. प्रत्येक सिनेमाच्या आधी एक पोटात गोळा असतो, तो नवीन गोळा प्रत्येक वेळेला येत असतो. अगदी अगदी, म्हणजे तो त्याला पर्याय नाही आणि कदाचित तो गोळा येणंच महत्वाचा आहे. मला तुला त्या मगाच्या मल्याळी सिनेमाबद्दल असं याच्यासाठी विचारलं कारण तू मल्याळी इंडस्ट्री फार जवळून बघितलीस किंवा काय जे काही सिनेमे केलेस तेव्हा तू तो बघितलाय. दर दोन वर्षांनी नॅशनल अवॉर्ड मध्ये येणारा सिनेमा मल्याळी असतो, असं काय तुला असं जाणवतं तिथल्या की ती माणसं का इतकी तुला असे वाटतात की त्यांच्याकडे एक कंटेंट आहे जो खूप महत्वाचा आहे आणि जो देशभरात नसेल पोचत पण तो नॅशनल अवॉर्ड पर्यंत पोचतोय, वेगवेगळे सिनेमे त्यांचे खूप गाजत आहेत, तुला काय जाणवलं त्यांची? ऍक्च्युअली मी एकच सिनेमा केला पण तरी पण ती इंडस्ट्री तू पाहिली. हा, मला असं वाटतं की कुठल्याही इंडस्ट्री बद्दल बोलताना जर का आपण छोट्या बजेटचा विचार करत असू ना तर अनेक लोक खूप रिस्क घ्यायला तयार असतात आणि त्यांचा भर कॉन्टेंट आणि त्यांच्या कथेवर जास्त असतो, त्यामुळे मला असं वाटतं की मल्याळी इंडस्ट्री ही तशी म्हणजे जसं साऊथच्या बाकीच्या इंडस्ट्रीज खूप मोठ्या आहेत तसं मल्याळी इंडस्ट्री आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्री सारखी, त्यामुळे मराठी बद्दलही असं बोललं जातं की मराठीत कंटेंट जास्त आहे, स्टार ड्रिव्हन काही नाही आहे, कारण अभिनय वगैरे वगैरे असं आपण जसं मराठी बद्दल बोलतो तसंच मल्याळम बद्दल मला वाटतं की कॉमर्स हा एलिमेंट एक फक्त सपोर्ट म्हणून राहिला आणि एकूण कलात्मक विचार आणि कथाकथन आणि एंटरटेनमेंट इन अ गुड वे नॉट इन अ म्हणजे मनोरंजन असं जर का त्याचा विचार केला तर पैसे कमी असल्यावर त्यांना ते जास्त करू शकतात असं मला वाटतं. हे खूप मला उत्तर आवडलंय, पैसे कमी असले तरी ते जास्त करू शकतात. आपण पुढचा फोन घेऊया, साताऱ्यावरून डॉक्टर जयराम बोलतात, विचारा सर तुम्हाला काय विचारायचं. हॅलो. हा बोला बोला बोला. हॅलो. हा नेहा ही माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. ओके. तुमच्या ते त्यांचं नाव सांगा म्हणजे तिला कळेल. हा मी डॉक्टर जयराम बोराटे बोलतोय. बोराटे काका मला माहिती आहे. दॅट्स सो नाइस. बोला बोला. हाय बोराटे. मी पण आता टीव्ही शो वर बोलण्यामध्ये जी मौज आहे ती मी घेऊ इच्छितो, बाकी काय नाही. मला पण खूपच बरं वाटलं. पिक्चर मी पाहिलं तुझे बरेच कॉपी आणि बरेच काही किंवा तिकीट रिटर्नचा पाहिला, खूप आवडले मला. थँक्यू बोराटे काका. नाही तुझ्या प्रेक्षका तुझ्या फॅन्स सोबतच तुझ्या जवळची लोक किंवा तुझ्या ओळखीची लोक ही सुद्धा तुला हे करतात. तुला एकदम म्हणजे आता काय वाटतंय की म्हणजे सिनेमे तू जे करतेयस त्याच्याबद्दल तू म्हणालीस किंवा गावाबद्दल तू जे काय सांगत होतीस त्याच्यामध्ये तुला इंटरेस्टिंग वाटतंय, पण ह्याच्या पुढे तुला म्हणजे काय परत नाटक पण करावं असं वाटतं कधी? असं वाटतं की नाटक पण करावं किंवा प्रत्येक ऍक्टरचं असं की व्यावसायिक नाटक पण करून घ्यावं आणि तुला असं वाटतं एक मसाला टाईप सिनेमा करावा, पण प्रत्येक ऍक्टरचं एक असं म्हणणं असतं की जरी तो काही वेगळ्या प्रकारच्या भूमिका करत असेल त्याला एकदा ना फुल मसाला फिल्म करायची असते. तसं ऍक्च्युली माझ्या बाबतीत ते गाणं मस्त मलंगा मस्त मलंगाच्या वेळेस मला असंच वाटलं होतं की असं साडी नेसायची आणि केस आपले लांब आणि बर्फामध्ये लाल साडी घालून थंडी वाजत. माझा तो फिल्मी मसाला मोमेंट आलाय की माझ्या आयुष्यात. पण हो म्हणजे मला असं वाटतं की आत्ता मला सिनेमा या विषयाबद्दल मनापासून काहीतरी वाटतं, त्यामुळे फिल्म या गोष्टींना मी प्राधान्य आपोआप देते आणि सतार माझ्या बरोबर आहे, त्यामुळे अर्थातच कुठलं तरी एक वेगळंच नाटक आणि खूप काहीतरी इंटरेस्टिंग आणि छान आलं तर मी करी नाही असं मी स्वतःला मी फार असं बांधून ठेवलं नाहीये. पण मला वाटतं एक फोकस असला की सिनेमा आणि सतार की मला सुद्धा सोपं जाईल कदाचित. आणि काय म्हणालास तू? मी तेच म्हटलं की म्हणजे तुला काही प्रोफेशनल नाटक आलं असं तू आता म्हणालीस की आलं एखादं आवडलं तर मला आवडेल सुद्धा. आपला फोन आलाय पुढचा, पुण्यातनं शिवम पवार बोलतात. शिवम विचारा तुम्हाला काय विचारायचं. मला मॅमला विचारायचं, त्यांना
मी खरं सांगू का, मला डेली सोप तू केलेलीस का? मी नाही केलंय आणि मला म्हणजे त्याच्याबद्दल काहीच नाही, पण मला ज्या गोष्टीबद्दल एकदम असं काहीतरी मॅजिकल आणि मॅग्निफिसंट वाटतं ना, त्या गोष्टीच मला करायच्या आहेत आयुष्यात असं मी ठरवलंय. त्यामुळे मला असं बिग स्क्रीन 70 mm आणि त्याच्यासाठी कुठलं तरी एक कॅरेक्टर वेड्यासारखं त्या भूमिकेत जायचं, काम करायचं लोकांबरोबर. जसं आम्ही गावच्या शूटिंगसाठी जमशेदपूरला गेलो होतो, तिथे 30 दिवस रेंज नाही काही नाही, आम्ही सगळं विसरून आम्ही ती फिल्म केली. त्यामुळे मला अशा प्रकारचे अनुभव गोळा करायचे. पण मग तू टीव्ही क्षेत्राकडे कसं बघतेस? म्हणजे मला मी टीव्ही फार माझ्या आयुष्यात नसल्यामुळे मला ऍक्च्युली टीव्ही बद्दल खरंच फार माहिती नाही. नाही नाही तसं नाही, पण तुला असं वाटतं का की एखादी भूमिका आली असं, आता तुम्ही तू पहिल्यांदाच म्हणालीस की भूमिका आली तर जर वाय नॉट, म्हणजे करावीशी का नाही वाटणार, अशा आल्या नाहीत तुझ्याकडे? नाही तर असतीलच. नाही कसं आहे, एकतर टीव्हीच्या बाबतीतची गणितं खूप वेगळी आहेत की तुम्हाला मग एक वर्ष तुमचं एकच हे करायचं, मग ते असं हे सगळं वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. आणि मी जसं म्हटलं तसं करायला हरकत नाही जर का तुमचं प्रेम असेल त्या माध्यमावर तर. पण कसं माहितीये का, हे असं जसे संगीताचे प्रकार असतात तसे अभिनयाचे सुद्धा असतात असं मला वाटतं, की नाटकात काम करणं वेगळं, टीव्हीत काम करणं वेगळं आणि सिनेमात काम करणं वेगळं. त्यामुळे माझा काय आवडतंय तर सिनेमा, तर मग मी आय फॉलो दॅट. क्या बात आहे, तुझ्याशी खूप बरं वाटलं गप्पा मारून. एक तासभर आपण तुझे काही आवडीची लोक सुद्धा, त्यांनी पण फोन केले, जवळच्या लोकांनी फोन केला, बाकी प्रेक्षकांनी फोन केला, आणि तू यावर्षी खूपच बिझी आहेस कारण प्रमोशन साठी पण फिरणार आहेस आणि मुळात खूप चांगले सिनेमे सुद्धा येतात. पुढे सुद्धा तुझे अनेक चांगले सिनेमे येऊत, शाहरुख खान आणि रणबीर कपूर सोबत तुझा सिनेमा लवकरात लवकर येऊ अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो. आणि तुला खूप धन्यवाद देतो महाराष्ट्र वनकडनं. तर आज सेलिब्रिटी लाईव्ह मध्ये नेहा माझन होती, उद्या कोण आहे ते आपण उद्या 4 वाजताच बघूया. तोपर्यंत इथेच थांबूया, पाहत राहा महाराष्ट्र वन.